मलाई वडी घाल भिक्षा समर्था मुखी नित्य गावी तुझी गुण गाता घडोपाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या वी। नमस्कार माझ्या गोड ताईंनो दादांनो शुभ सकाळ सर्वांना। तर सकाळची वेळ आहे, स्वयंपाक करायचा आहे, आज काय विशेष, माझा बड्डे आहे तुमच्या ताईंचा। चला तर मग विशेष जेवण आहे आज, पनीरची भाजीची तयारी करीत आहे एकदम घरच्या साहित्यात। तर बघू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। तर आता सुरुवात करूया, कढई गॅसवर ठेवलेली आहे, आता कांदा भाजून घ्यायचा आहे। जेवढं काही आपण साहित्य घेतलेलं आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे। तर कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण आपण ज्यावेळेस मसाला परतून घेतो त्यावेळेस लवकर परतला जातो आणि भाजीमध्ये असा कच्चा वास पण येत नाही। त्यामुळे आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे, थोडं थोडं तेल घालून परतायचं आहे। तर कांदा छान लालसर भाजून झालेला आहे, तर मध्ये मी आता काजू बदाम घेतलेले आहेत, 4-5 काजू आहेत, म्हणजे 7-8 काजू आहेत, 7-8 बदाम आहेत, ते पण भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये खोबरंसुद्धा घेतलेलं आहे, खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर खीस असेल तर खीससुद्धा घेऊ शकता। जे काही साहित्य मी घेतलेलं आहे ते सगळं थोडं थोडं तेल घालून लालसर भाजून घेणार आहे। तर आता काजू बदाम भाजून झालेले आहेत, बघा खोबरं भाजून घेत आहे। तर कांदा भाजल्याच्यानंतर कढई खूप काळी झालेली आहे, इग्नोर करा, नाहीतर म्हणसान की ताई किती हे आहे आळशी, कढई काळी झालेली आहे। तसं काय नाही बरं का, कांदा भाजल्यामुळं ती कढई काळी झालेली आहे। चला तर मग खोबरं पण भाजून झालेलं आहे, आता मी कढई चेंज केलेली आहे कारण खूप काळी झालेली होती, मग घासाई टाकलेली आहे। आता दुसरी कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवलेली आहे, तर मसाला आपला छान असा भाजून थंड करून घेतलेला आहे आणि मिक्सरला काढून पण घेतलेला आहे। तेल गरम झालेलं आहे, चिमूटभर हिंग घातलेलं आहे, जिरे वगैरे काही घालत नाही बघा ह्या भाजीला, आणि पनीरच्या भाजीला नसतातच जिरे मोहरी काही नसते। आपण जे काही ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे। तर ग्रेव्हीमध्येच मी टोमॅटोसुद्धा काढून घेतलेला आहे मिक्सरला, जे साहित्य घेतलं होतं ना ते सगळं मिक्सरला काढून घेतलेलं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो। तर बघू शकता लगेचच मसाला टाकल्याबरोबरच कढईला तेल सुटत आहे, म्हणजे आपण मसाला भाजून घेतलेला आहे ना त्याचा परिणाम आहे। तर या भाजीला तुम्ही कच्चासुद्धा मसाला हा ग्रेव्ही टाकू शकता, शक्यतो वेळ लागतो शिजायला, त्यामुळे आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे आणि वाससुद्धा येत नाही असा कच्चा। तर छान असा मसाला फ्राय झालेला आहे, लगेचच मी मसालेसुद्धा घालणार आहे यामध्ये। तर टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, 2 टोमॅटो प्युरी केलेली आहे, त्यामध्ये टाकलेली आहे कारण आपलं पनीर जास्त होतं। आता मसाला टाकून घेऊया, 2 चमचे छोले मसाला सांबर मसाला घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, आणि हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे। जर तुमच्याकडे पनीर मसाला असेल तर पनीर मसाला घालू शकता, आमच्या इकडे पनीर मसाला असा पावडरमध्ये भेटत नाही, ते लिक्विडमध्ये भेटतो, तर ते लिक्विड मी वापरत नाही, पावडर जर मसाला नाही आहे त्यामुळे मी सांबर मसाला घातलेला आहे। यामध्ये तुम्ही छोले मसाला, पावभाजी मसाला हे सुद्धा घालू शकता। एक वाटी भरून फ्रेश साय घातलेली आहे दुधावरची, आणि छान असं मिक्स केलेलं आहे। साय घातल्याच्यानंतर आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं साय फुटली नाही पाहिजे, नाहीतर भाजीची चव जाते आणि आंबट असा वास येतो त्यामुळं। तर छान अशी भाजी बघा, मसाल्यानं तेल सोडलेलं आहे, झाकून ठेवून 5-10 मिनटं परतून घेतलेलं आहे, मस्त तेल सुटलेलं आहे, आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता मी त्यामध्ये पनीरचे तुकडे घातलेले आहेत, कोणी पनीर फ्राय करून पण घालतं पण मी तसंच घालत असते, असंच पनीर खूप छान लागतं आपल्या हॉटेलच्या भाज्याला, असंच पनीर असतं। चला तर मग जितकं पाणी पाहिजे तितकं टाकायचं आहे। तर मी ग्रेव्ही थोडीशी जास्त करणार आहे कारण माझ्या घरी ग्रेव्ही लागते, अशी घट्टसर भाजी जास्त खात नाहीत, त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही जास्त करणार आहे। थोडं पाणी जास्त टाकलं तर पुन्हा आळूनच येणार आहे, म्हणजेच दाटपणा होणार आहे, त्यामुळे थोडंसं जास्त टाकणार आहे। चला तर मग व्यवस्थित पाणी वगैरे टाकलेलं आहे, आता छान झाकून ठेवून मी दणकन एक उकळी येऊ देणार आहे। तर आपण मसाले वगैरे सगळं टाकलेलं आहे यामध्ये, आता फक्त आपल्याला टाकायचे आहे कोथिंबीर, मीठसुद्धा घातलेलं आहे। तर छान आता कमी गॅसवर उकळी आणणार आहे। तर या भाजीचं तेल सुटू नये म्हणून एक टिप्स मी सांगते तुम्हाला, आता मी यामध्ये केलं आहे का नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला मी एक सांगणार आहे टिप्स। जर आपल्याला तरी पाहिजे असेल तर कढईमध्ये असा 1 चमचा ठेवायचा उलथनं किंवा पळी, आणि त्यावर ताट झाकून ठेवायचं, तुमच्या भाजीची अजिबात तरी उडून जात नाही। जर तुम्ही तसंच ठेवलं तर तरी निघून जाते आणि नुसतं असं पाणी पाणी दिसते, त्यामुळं पळी ठेवायची आहे आतमध्ये।
चला तर मग भाजीला अशी मस्त उकळी आलेली आहे. आता आपल्याला वरतून यावरून फोडणी द्यायची आहे. आणखीन चव आणण्यासाठी भाजीला वरतून फोडणी द्यायची आहे. तर कशाची देणार आहे, चला तुम्ही तुपाची सुद्धा देऊ शकता, पण मी तेलाचीच देणार आहे. पळीमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये चिमूटभर हिंग घातलेलं आहे, 2 चमचे लाल तिखट घालणार आहे. काश्मीरी लाल मिरची असेल तर ते घालू शकता. एकदम लाल असा कलर येतो भाजीला हॉटेलसारखा. तुम्हाला सांगते भाजी इतकी छान झाली होती अप्रतिम. मी माझीच तारीफ करीत आहे, पण खूप छान झाली होती चवीला. तर बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे आणि दाट सरपण झालेली आहे. चला तर मग भाजी तयार झालेली आहे. आता पुढं माझा वाढदिवस आहे, वाढदिवसाचं सेलिब्रेशन छोटंसं आहे घरच्या घरी. तर तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय केलेला आहे. चला तर मग खूप छान, धन्यवाद. नमस्कार ताईनो दादानो, शुभ संध्याकाळ. चला तर मग आज मी एवढा नट्टाफट्टा काऊन केला आहे. माझा आहे बड्डे. आता शॉर्ट व्हिडिओ टाकलेलेच आहेत, तुम्हाला माहीतच आहे असेल. चला तर मग आता केक कट करायचा आहे. आणि मी छान असं आवरून बसली, मिस्टर गेलेत आवरायला. चला तर मग नवीन लुक आहे, कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि सगळेजण या माझ्या बड्डेला. आणि हे गिफ्ट दिलेलं आहे, हे बघू शकता, हे माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिलेलं आहे मला. आणि 2 गिफ्ट आहेत, 2 नाही 3. आता हे ड्रेस पण घेतलेले, 2 ड्रेस घेतलेले आहेत. आणि एक मोठं कूलर आणलेलं आहे संसारिक गोष्ट. आणि एक माझ्या स्वतःसाठी हे बघा, हे शॉर्टगंटन आणलेलं आहे. आम्ही शॉर्टगंटन म्हणतो, आता दुसरीकडे काय म्हणतात, मिनी गंटन, शॉर्टगंटन काय पण म्हणतात, पण आमच्या इकडं शॉर्टगंटनच म्हणतो जास्तीत जास्त. तर हे एक दिलेलं आहे गिफ्ट. आणि हे अगोदरचंच आहे माझं. कसं वाटतंय नवीन मेकअप माझा आणि नवीन लुक. तुम्हाला ड्रेस दाखवते मी, व्हाईट कलरचा आहे. कसं वाटतंय हे बघा, थोडंसं लांब ठेवून दाखवते. मी कधी ड्रेस घालतच नाही, कारण वापरते बरं का, ड्रेस यूज करते, पण सध्या तर करीत नाही आहे कारण वजनामुळं आपल्या. चला तर मग असो, एवढं काय मी जाड दिसत नाही बघा ड्रेसवर, छान दिसते. कसं वाटतंय आता केक कट करायचं आहे. चला तर मग सर्वजण मिळून केक कट करूया. आणि लडकिया लडकोशी नाही होती. चलो रे चलो लोक राजा. मी करणार काय करणार, मी कट करणार. ए चल ना. छोटा परिवार छोटं सेलिब्रेशन, पण माझा परिवार छोटा नाही. आज माझी 1 लाखाची फॅमिली झालेली आहे. तरी पण जुडलेली नाही मला आणखीन, पण जुडणार आहे. आज माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. चला तर मग त्या खुशीमध्ये तुम्ही केक खाऊ शकता आणि माझ्या चॅनलवरती येऊन मला सपोर्ट करू शकता. छोटंसं सेलिब्रेशन आहे, यावर्षी छोटं केलेलं आहे, पुढच्या वर्षी खूप मोठं करूया. आज मी पहिल्यांदा माझा वाढदिवस केलेला आहे आणि मला खूप आनंद होत आहे. आज मला आज वाटत आहे की मी पहिल्यांदा नवीन जन्म घेतलेला आहे. खरंच तुम्हाला सांगते, तुमच्यामुळं ते पण मी यूट्यूबमध्ये आले त्यामुळं मी एवढा आनंद साजरा करीत आहे. नाही तर एरवी काय नसतं बरं का, एरवी काय आम्ही सेलिब्रेशन वगैरे करत नाही, कधी केकसुद्धा कट करत नाही. आतापर्यंत पहिल्यांदा हा वाढदिवस केलेला आहे. चला तर मग तुम्हाला कसा वाटतो माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. उपास सुटते इकडे उभं आहे ना, क्रीमच खाऊ घाल फक्त कर रे. आता काय करायचं,
अरे वा छान गिफ्ट दाखवा गिफ्ट खुश आनंदाची गोष्ट गिफ्टच गिफ्ट ह्या वर्षीचा बर्थडे म्हणलं वा वा सो स्वीट काय काय माहित नाही हा चल शॉर्ट व्हिडिओ करीये शॉर्ट व्हिडिओ चौघाचा एक व्हिडिओ करायचा आपल्याला गिफ्ट माझ माझ्या मुलांनी दिलंय मुलांनी का मुलीन मी दिले मुलीन दिले लेकीन लेकीन लेकानं केक आणला आणि लेकीन वॉच घड्याळ वा खुश दाखवते मी तुम्हाला जवळ हे बघा ह्या वर्षी तुमच्या ताईची मजाच मजा आहे बाबा वाढदिवस म्हणजे मी सकाळपासून म्हणते की माझा वाढदिवस यावेळेस मला खास वाटतंय का बरं काय माहित तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना त्यामुळं खास आहे बरं का खरंच हे बघा पहिला वाढदिवस आहे आणि मला खूप सारे गिफ्ट भेटलेले आहेत मी खूप 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 खुश आहे तुमच्यामुळे ते पण खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद जेवताना आता कुठे लगेच खाऊन टाका घालून दाखवते मी जेवढा काय बांगड्या घातल्यात मी खूप बांगड्या घातल्यात एवढ्या मोठ्या हातामध्ये कशी घालू कड्या पहिले मी खूप घड्याळ घालत होते घालत होते खूप घड्याळ मी शाळेत असताना पण आता पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला मिस्टरांनी मला घड्याळ दिली आमच्या आहून आणि ते पण माहिती का बारा रंगाचे बारा असे ते साईडचे रिंग जे असतात ना ते बदलायचं होतं चांगली घड्याळ होती खूप छान घड्याळ आणली होती त्यांनी मी तिकडे गेले होते माहेरी डिलिव्हरीला तेव्हा तिथं आले होते वाढदिवसाला थांबा मी घालून दाखवते कशी दिसते मला माहीत नाही पण मी घालीन आवडीनं कशी वाटते माझ्या हातामध्ये सुपर सुपर शे उपर चला तर मग बाय बाय शुभरात्री केक खाऊ घालू दे एकदा हां हे धरा मला तर गुरुवार आहे मी खाला नाही केक फक्त वरचं क्रीम खाल्लेलं आहे तुम्ही खा माझ्या नावचं तुम्ही खालात म्हणजे मला आल्यासारखं आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज या ताईला सपोर्ट करा पुढे नेण्यासाठी मदत करा प्लीज खूप मेहनत करते मी व्हिडिओ बनवायसाठी प्लीज प्लीज सर्वांना मदत करताना तुम्ही सपोर्ट करता तसंच मला पण करा चला तर मग धन्यवाद बाय बाय श्री स्वामी